दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट म्हणजे राजकीय तडगोडीसाठी घेतलेली भेट होती असं खासदार उदयनराजे यांनी म्हटलेलं आहे. ही भेट म्हणजे घेवाणदेवाणीमधून सत्तांतर होण्यासाठीच असल्याचा देखील आरोप उदयनराजे यांनी केलाय. सीएमपीएम भेटीदरम्यान अनेकांनी यावरती प्रश्न उपस्थित केले आणि आता ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं की माझी खास 30 मिनिटांची एक वैयक्तिक भेट सुद्धा झाली पंतप्रधानांसोबत, त्यानंतर खरं तर त्यावर खूप चर्चा होताना दिसते आणि आता मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची भेट ही काही राजकीय तडजोडीसाठी घेतलेली भेट होती असा थेट आरोप सुद्धा उदयनराजे यांनी केला. मोदीजींना पंतप्रधान ह्या नात्याने तुम्ही भेटायला जायच्या अगोदर तुम्ही एक अधिवेशन बोलवा, त्याच्यात चर्चा करा, चर्चा घडून आणा आणि मग हे करा ना, मग त्यांना जाऊन भेटा. कधी भेटा तुम्ही? आता हे जाऊन भेटणार आणि काय बोलणार? म्हणजे काय म्हणजे राजकीय तडजोड? ठीक आहे, आम्ही हे करतो पण असं असं आपण असं एकत्र येऊया म्हणजे परत सत्तांतर होणार म्हणजे काय घेवाणदेवाणच होणार ना, काहीतरी असंच होणार मला वाटतं का नाही? आता एवढं सगळं आता चाललंय सगळं प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात, कोण ह्या मजल्यावर न पडतंय तर कोण त्या इथं जाते, कोणाच्या गाडीत हे सापडतंय तर कोणाच्या गाडीत ते सापडते. मग आपल्याला माहीत असतं ना की बाबा आता काहीतरी होईल. मग ठीक आहे, असं आम्ही ह्याच्याकडे हे करतो, आपण एकत्र येऊया, आपलं लग्न पुन्हा लावूया. बातमी मागची बातमी म्हणजे आज सकाळी मुंबई आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. आता पावसाचा जोर काही ठिकाणी कमी झालाय तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतात. हवामान खात्यानं मुंबईमध्ये काही दिवस अतिवृष्टीचा इशारा दिलाय, त्यानुसार प्रशासन सज्ज झालंय. मुंबईतल्या पावसामुळे काही सखल भागांमध्ये पाणी साचलंय. मुंबईच्या सायन भागात जोरदार पाऊस पडला त्यामुळे सायनमध्ये पाणी साचलं. पाणी साचल्यामुळे काही प्रमाणात सकाळच्या दरम्यान वाहतुकीवर परिणाम झाला होता. धीम्या गतीनं वाहतूक सुरू होती. केंद्र सरकारनं कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या धोरणामध्ये बदल केलाय. त्यानुसार आता 18 वर्षांवरील सर्वच नागरिकांना केंद्र सरकारकडून कोरोनाची मोफत लस दिली जाणार आहे. 21 जूनपासून हे नवं धोरण लागू होणार आहे, त्यामुळे लस खरेदीच्या आर्थिक ओझ्यातून राज्यांची सुटका होणार आहे. मुंबईत लसींचे दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांचं प्रमाण 1% आहे. मुंबईमध्ये 45 ते 59 वयोगटात आत्तापर्यंत 10,43,000 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असला तरी यामध्ये केवळ 1% म्हणजेच 1,61,000 नागरिकांचं दुसऱ्या डोसचं लसीकरण पूर्ण झालंय. अत्यावश्यक सेवेतील जवळपास 50% कर्मचाऱ्यांना अद्याप दुसरा डोस मिळालेला नाही. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे